प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज अयोध्येमध्ये जवळपास 3 लाख भक्त दाखल झालेत, त्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. मंदिर परिसरात हजारो भक्त रांगेत उभे आहेत. महत्वाचं म्हणजे या गर्दीचं व्यवस्थापन नीट न केल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज आहेत. योगींनी हे इतकं गांभीर्यानं घेतलं की ते तडक लखनौहून निघाले आणि हेलिकॉप्टरनं अयोध्येत दाखल झाले. मंदिर परिसराची हवाई पाहणी देखील योगी आदित्यनाथ यांनी केली. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर पाहत आहे. आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ. माझी सहकारी ज्ञानदा कदम आपल्यासोबत आहे. ज्ञानदा, काय नेमकं घडलेलं आहे, कारण की योगी इतके तडकाफडकी अयोध्येत दाखल झालेत? अगदी बरोबर आहे. अगदी सकाळपासूनच आज आपण सर्वजण पाहतोय की रामभक्तांची अभूतपूर्व गर्दी, म्हणजे कल्पना तर होती इतक्या मोठ्या संख्येनं रामभक्त येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात, पण व्यवस्था जी होती त्याची कुठेतरी काय म्हणू आपण त्याला, की ती कुठेतरी व्यवस्था कमी पडली असं चित्र इथे पाहायला मिळतंय. कारण गर्दी प्रचंड प्रमाणात आहे. आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार साधारणतः 2 ते 2.5 लाख माणसं अयोध्येमध्ये आलेली आहेत आणि पोलिसांना ती गर्दी नियंत्रित करणं एका पॉईंटला त्यांच्या हाताबाहेर गेलं. योगी आदित्यनाथ सुसन दिलेल्या माहितीनुसार प्रचंड नाराज झाले असं कळत आहे आणि त्यांनी मगाशी हवाई पाहणी केली. आपण एका टॉप अँगलवरनं व्हिज्युअल शूट करत होतो सगळ्या सिक्युरिटीची आणि त्याचबरोबर लोकांच्या गर्दीची, तेव्हा अचानक एक हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलं आणि जेव्हा ते हेलिकॉप्टर थोडस नजरेच्या टप्प्यात आलं तेव्हा लक्षात आलं की ते योगी आदित्यनाथ यांचं हेलिकॉप्टर आहे. त्यांनी हवाई पाहणी केलेली आहे, ते अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि इथल्या वरिष्ठ पोलिसांच्या सातत्यानं बैठका होत आहेत की सुरक्षा व्यवस्था आपण आणखी चोख कशी करू शकतो. रामभक्तांना सुद्धा वेळोवेळी स्पीकरच्या माध्यमातून पोलीस सूचना देत आहेत, पण व्यवस्था थोडीशी कमी पडली असं म्हणावं लागेल कारण प्रचंड मोठ्या संख्येनं. आणि त्यातून आणखी एक गोष्ट, उत्तर भारतामध्ये मंगळवार हनुमानाचा वार मानला जातो, त्यामुळे हनुमानगढीला तशीही मंगळवारच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते. आज मंगळवारच आहे त्यामुळे हनुमानगढी आणि राम मंदिर परिसर या दोनही रस्त्यावरती अक्षरशः चालायला जागा नाही आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या लेवलला आता बॅरिकेटिंग तयार केलेलं आहे आणि त्या बॅरिकेट्समधनं टप्प्याटप्प्यानं लोकांना पुढे सोडण्याचं नियोजन आहे. पण हे तर खरं आहे की थेट मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली, कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे अगत्यपूर्व निमंत्रण देऊन लोकांना बोलवलं गेलं. अक्षता वाटपाचा कार्यक्रम झाला होता 23 तारखेपासून, वाजत गाजत अयोध्येमध्ये हे सांगितलं होतं आणि म्हणूनच ही आपली जबाबदारी असं समजून मुख्यमंत्री एक प्रकारे आढावा घेतात. म्हणजे स्वाभाविकच ज्ञानदाता, कशा पद्धतीनं हे व्यवस्थापन पुढे केलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.